शिवसेनेमध्ये भाजप आमदारांचं इनकमिंग सुरू आहे का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यमान आमदार सेनेत येणार असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे. उदय सामंत यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे की विद्यमान आमदार शिवसेनेमध्ये येणार आहेत, त्यामुळे शिवसेनेमध्ये निवडणुकांच्या तोंडावर इनकमिंग सुरू झाले का वेगवेगळ्या पक्षांमधून असा प्रश्न विचारला जातोय. शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, इनकमिंग होत आहे शिवसेनेमध्ये, कसे काय वाटतं? ज्या महानगरपालिकेच्या आता निवडणुका होतील, नगरपालिकेच्या निवडणुका होतील, त्याच्यामध्ये फक्त मनसेतच नाही, आमचे जे हितचिंतक आहेत त्या पक्षातनं देखील अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत. नगरसेवक संपर्कामध्ये आहेत, काही माजी आमदार संपर्कामध्ये आहेत, काही विद्यमान आमदार देखील संपर्कामध्ये आहेत. तर मला असं वाटतं की नुसतं मनसेतले इनकमिंग नाही, अनेक पक्षातलं इनकमिंग शिवसेनेमध्ये होतं आहे आणि या महानगरपालिकांमध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष असेल. विद्यमान पण येतील का? संपर्कात आहेत. शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, इनकमिंग होत आहे शिवसेनेमध्ये, काय वाटतं? ज्या महानगरपालिकेच्या आता निवडणुका होतील, नगरपालिकेच्या निवडणुका होतील, त्याच्यामध्ये फक्त मनसेतच नाही, आमचे जे हितचिंतक आहेत त्या पक्षातनं देखील अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत. नगरसेवक संपर्कामध्ये आहेत, काही माजी आमदार संपर्कामध्ये आहेत, काही विद्यमान आमदार देखील संपर्कामध्ये आहेत. तर मला असं वाटतं की नुसतं मनसेतले इनकमिंग नाही, अनेक पक्षातलं इनकमिंग शिवसेनेमध्ये होतं आहे आणि या महानगरपालिकांमध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष असेल. विद्यमान पण येतील? संपर्कात आहेत. मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे खूप मोठी खळबळ उडालेली आहे, कारण फक्त माजी आमदार नाही तर भाजपतले विद्यमान आमदारसुद्धा आमच्या संपर्कात आहेत आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक, विद्यमान आमदार, माजी आमदार सगळेच आमच्या संपर्कात आहेत, ते येऊ इच्छितात आणि येत्या काळात हे इनकमिंग शिवसेनेतलं आपण पाहाल असं मंत्री उदय सामंत म्हणाले आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे. फक्त मनसेतनंच आमच्या पक्षात कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी येऊ इच्छित आहेत असं नाही, तर वेगवेगळ्या पक्षात आणि आमचा हितचिंतक असलेला पक्ष, म्हणजे अर्थातच जे काही प्रेम सध्या आपण भाजप आणि शिवसेनेमध्ये बघतोय त्यावरून त्यांनी उपहासात्मक अशी टीका केलेली आहे की आमचा हितचिंतक असा भाजप जो पक्ष आहे त्यातूनसुद्धा काही विद्यमान आमदार आमच्या संपर्कात आहेत.